मित्रांनो या व्हिडिओत मी तुम्हाला अशा एका हरणाची कहाणी सांगणार आहे की ज्या हरणामुळे सगळी मराठेशाहीच गोत्यात आली होती साल सतराशे अकराची ही गोष्ट आहे त्यावेळी मराठेशाहीत प्रचंड दुफळी माजलेली होती सातारला शाहू महाराजांनी सतराशे आठ साली स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केलं होतं तर त्या अगोदरच सतराशे साली तारा राणी साहेबांनी आपले पुत्र शिवाजीराजे दुसरे यांना छत्रपती म्हणून घोषित केलं होतं मराठी शाहीच्या दोन गाद्या निर्माण झाल्या होत्या आणि सरदारांचेही विविध गट पडून वेगवेगळ्या गटांमध्ये नेहमी धुसफूस एकमेकांवर कुरघडीचे प्रयत्न चालू होते यावेळेपर्यंत शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांची बाजू अत्यंत बळकट झाली होती पण शाहू महाराजांचा स्वभाव हा मुळातच शांततावादी होता आणि संघर्ष त्यांचा जास्त कल असायचा त्यांनी आपल्या स्वभावानुसार आपल्या म्हणजे स्वभावानुसाराणी साहेबांकडे शांततेचा प्रस्ताव मांडलेला होता पण महाराणी तारा राणी साहेब अत्यंत महत्वाकांक्षी आणि रागीट आक्रमक स्वभावाच्या होत्या त्यांनी तो प्रस्ताव ठोकरून लावला होता त्यामुळं दुफळी चालूच होती आणि धुसफूस चालूच होती त्यावेळी सातारच्या गादीची कमान मुख्यतः सेनापती चंद्रसेन जाधवराव कारभारी बाळाजी विश्वनाथ भट रंभाजी निंबाळकर आणि खंडोबल यांच्याकडे होती तर कोल्हापूरच्या गादीला तारा राणी साहेब आणि रामचंद्र पंत अमात्य मिळून हाकत होते शाहू महाराजांचे सेनापती चंद्रसेन जाधवराव हे महापराक्रमी धनाजी जाधवरावांचे पुत्र होते जून सतराशे आठ साली धनाजी जाधवांचं निधन झाल्यानंतर चंद्रसेन जाधवांची नेमणूक सेनापती पदावर केली गेली होती शाहू महाराजांच्या दरबारात सगळ्यात महत्वाचं स्थान आता सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट यांचं होतं पैशांची व्यवस्था सैन्याची व्यवस्था महसुली कारभार या सगळ्याच बाबतीत शाहू महाराज बाळाजींवर विसंबून राहायचे बाळाजी विश्वनाथ भटांच्याच कलानं जवळपास दौलतीचा सगळा कारभार चालत होता आणि बाळाजी विश्वनाथ भटांचं हे अनन्य साधारण महत्व सेनापती चंद्रसेन जाधवांना खटकायचं बाळाजी विश्वनाथ भट हे पूर्वी धनाजी जाधवांकडं म्हणजे चंद्रसेनांच्या वडिलांकडं साधे कारकुन म्हणून कामाला होते काळाच्या ओघात आपल्या वडिलांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका मामूली कारकुंड्याला आपल्यापेक्षाही आता जास्त महत्व आलंय ही गोष्ट चंद्रसेन जाधवांना भयंकर खटकायची दोघांमध्ये चांगलं शीतयुद्ध नेहमी चालायचं कधी तीव्र वादाचे खटकेही उडायचे नंतर सरदार खंडेराव दाबाळे जहागीर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना पैशांच्या बंदोबस्तासाठी हस्तांतरित केली होती आणि ह्या गोष्टीचा भयंकर राग चंद्रसेन जाधवरावांना आला होता आपल्या अत्यंत गोड बोलण्यामुळं मुत्सद्देगिरीमुळं आणि लागवी स्वभावामुळं बाळाजी विश्वनाथ इतर सगळ्या सरदारांमध्ये फार लोकप्रिय होते इतर सरदार चंद्रसेन जाधवांपेक्षा बाळाजी विश्वनाथांच्या शब्दाला फार किंमत द्यायचे आणि ह्या गोष्टीचाही चंद्रसेन जाधवांना फार राग होता मुख्य कारभारी बाळाजी विश्वनाथ आणि सरसेनापती चंद्रसेन जाधवराव या दोघांमधली दुसपूस कोल्हापूरच्या ताराराणी साहेबांनी ओळखली नसती तरच नवल होत ताराराणी साहेबांनी ह्या आगीत तेल ओतायला सुरुवात केली चंद्रसेन जाधवांची कान भरवायला सुरुवात केली तसही सरसेनापती चंद्रसेन जाधवराव हे मुळातच जरा हलक्या कानाचे आणि अत्यंत रागीट स्वभावाचे होते हळूहळू ताराणी साहेबांना चंद्रसेन जाधवरावांचं मत बाळाजी विश्वनाथ भट यांच्याबद्दल इतकं काही कलुषित करण्यात यश आलं की आता चंद्रसेन जाधवराव सदैव बाळाजी विश्वनाथ यांना मारूनच टाकण्याचा विचार करू लागले होते आणि या गोष्टीसाठी सातारच्या या सरसेनापतींना कोल्हापूरच्या तारराणी साहेबांचा आतून पूर्ण पाठिंबा होता आणि ह्या गोष्टीला एका ठिणगीचं निमित्त झालं ते म्हणजे एका हरणाचं चौथ आणि सरदेशमुखी वसूल करायला शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ आणि सेनापती चंद्रसेन जाधवराव यांना सोबतच पाठवलं होतं त्या दोघांचा तळही एकमेकांच्या जवळच पडलेला होता जरा निवांत रिकामा वेळ होता म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या गटातले एक सरदार पिराजी शिकार खेळायला गेले होते हे बाळाजी विश्वनाथांचे अत्यंत विश्वासू सरदार होते पिराजी एका हरणाचा पाठलाग करत होते आणि ते हरिण दमल्यामुळे चुकून व्यासराव नावाच्या एका ब्राह्मण कारकुनाच्या तंबूत घुसलं हा व्यासराव कारकून चंद्रसेन जाधवांचा खाजगी सहाय्यक सचिव होता आपल्या तंबूत हरिण घुसलेलं पाहून व्यासरावानं त्या हरणाला मिठी मारली आणि त्या हरणाचा पाठलाग करत येणारा पिराजी आपल्या हातात भाला घेऊनच व्यासरावाच्या तंबूत आला व्यासरावाकडून पिराजीनं ते हरिण मागितलं पण व्यासरावानं ते हरिण द्यायला साप नकार दिला हे जनावर आता माझ्या आश्रयाला दिलंय मी ब्राह्मण आहे आणि त्याचं रक्षण करणं म्हणजे माझा धर्म आहे अशी व्यासरावानं भूमिका घेतली होती आणि मग त्या हरणावरून पिराजी आणि व्यास या दोघांची भयंकर बाचाबाची झाली चिडलेल्या पिराजीनं त्या हरणाला मारूनच टाकायचं ठरवलं आणि त्याच हेतून त्या, त्या हरणावर भाला भोकसला पण व्यासरावांनी आपला हात आडवा केला आणि त्यांचा हात त्यामुळे जखमी झाला पिराजीला हे अनपेक्षित होत व्यासरावाचा रक्तबंबाळ झालेला हात पाहून पिराजी घाबरला आणि भाला टाकून तिथून पळून गेला आपल्या सचिवाला व्यासरावाला बाळाजीच्या सरदारानं पिराजीनं जखमी केलं हे कळताच सरसेनापती चंद्रसेन जाधवराव भडकले आणि त्यांनी बाळाजीकडे पिराजीची मागणी केली आता जर आपण पिराजीला चंद्रसेनांच्या हवाली केलं तर चंद्रसेन जाधवराव त्याला काही जिवंत सोडणारच नाही हे बाळाजींना पक्क माहीत होत चंद्रसेन जाधवांचा सचिव व्यासराव तसा फारसा काही जखमीही झाला नव्हता त्यामुळेच बाळाजींनी पिराजीला सोपवायला नकार दिला आणि मग प्रचंड चिडलेल्या सरसेनापती चंद्रसेन जाधवरावांनी आपल्या तीन हजारांच्या घोडेस्वारी तुकडीला बाळाजी विश्वनाथ पिराजी आणि त्यांच्या गटातल्या सगळ्यांनाच अटक करण्याचा आदेश दिला बाळाजी विश्वनाथांचा गट आपले तंबू तिथेच टाकून जीव वाचवायला बेछूट वाट पुठेल तिकडे पळू लागला बाळाजी विश्वनाथांनी कसाबसा पळ काढला आणि ते सासवडला जीव वाचून पोहोचले सासवड वरून आपली बायका पोरं म्हणजे राधाबाई बाजीराव चिमाजी अप्पा यांना घेऊन ते पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाला पळाले पुरंदर किल्ल्यावर त्यांनी दोन तीन दिवसच आश्रय घेतला होता पण चंद्रसेन जाधवराव बाळाजी विश्वनाथांना मारून टाकण्याच्या हेतून त्यांच्या पाठलागावरच होते बाळाजीला आता जिवंतच सोडायचं नाही या विचारानं चंद्रसेन पेटून उठलेले होते बाळाजींना आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय देणाऱ्या पुरंदरच्या किल्लेदाराला चंद्रसेन जाधवांनी भयंकर धमकी दिली आणि घाबरलेल्या पुरंदरच्या किल्लेदारानं बाळाजी विश्वनाथांना पुरंदरवरून जाण्याची विनंती केली आणि मग वेशांतर करून आपला जीव वाचवायच्या भानगडीत बाळाजी विश्वनाथ तिथून परिंचे नावाच्या गावात आले परिंचाला पिलाजी जाधवराव आणि यमाजी धुमाळ यांनी त्यांना लपायला मदत केली होती पिलाजी जाधवराव आणि यमाजी धुमाळ यांनी बाळाजी विश्वनाथांना तिथून जवळच्या पांडव गडावर नेऊन लपून ठेवलं बाळाजींचा जीव त्यांच्या कुटुंबासगत जेंतेम जेमतेम वाचला होता पांडवगडला गेल्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी अंबाजी पुरंदरे यांच्याकडून शाहूराजांना निरोप पाठवला की तुम्ही चंद्रसेनांना आवरा त्यांना आदेश देऊन माघारी बोलवा नाहीतर मी आता काही जगत नाही मला मारून टाकण्याचा चंद्रसेन जाधवांचा इरादा आहे चंद्रसेन जाधवरावांनी त्यावेळी बाळाजी विश्वनाथ लपलेल्या पांडवगडला घट्ट वेढा घातला होता शाहू महाराजांनी ही गंभीर परिस्थिती ओळखली आणि तातडीनं चंद्रसेन जाधवरावांना सातारला येण्याचा आदेश पाठवला तुमच्या दोघांमधल्या वादाचा न्यायनिवाडा आता मी साताऱ्याला स्वतःच करीन असं स्पष्ट सांगितलं पण कोल्हापूरच्या तारा आतून फूस भेटल्यानं चंद्रसेन जाधवरावांनी प्रत्यक्ष छत्रपती शाहू महाराजांचा आदेशच धाब्यावर बसवला आणि प्रत्यक्ष छत्रपती शाहू महाराजांनाच आव्हान दिलं स्वराज्याच्या सरसेनापतीनच प्रत्यक्ष छत्रपतींनाच आव्हान दिलं होतं मग चंद्रसेन जाधवांच्या या बंडाचा बिमोड करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली मोठी फौज पाठवली स्वराज्याच्या फौजेची जेऊर गावाजवळ चंद्रसेन जाधवांच्या फौजेशी भयंकर लढाई झाली या लढाईमध्ये चंद्रसेन जाधवराव पराभूत झाले आणि पळून गेले पराभूत झालेले पळालेले चंद्रसेन जाधवराव तारा गटात जाऊन सामील झाले आणि बाळाजी विश्वनाथांचा त्यांच्या मुघलांच्या म्हणजे निजामाच्या गटाला जाऊन मिळाले होते आणि चंद्रसेन जाधवरावांनी सातारच्या गादीला भयंकर त्रास देण्याचं काम शेवटपर्यंत केलं होतं पण बाळाजी विश्वनाथ मात्र चंद्रसेन जाधवराव आणि निजाम या दोघांनाही नेहमी वरचढच ठरले होते या कटामागे मुख्य भूमिका ही कोल्हापूरच्या ताराराणी साहेबांची होती त्यामुळंच नंतरच्या दोन वर्षांमध्ये अटक करण्याची योजना हाताशी धरून बाळाजी विश्वनाथांनी रामचंद्र पंत अमात्यांच्या साह्याना आखली होती या घटनेनंतर केवळ दोन तीन वर्षांतच संभाजीराजे दुसरे यांना कोल्हापूरच्या गादीवर बसवण्यात रामचंद्र पंत अमात्य आणि बाळाजी विश्वनाथ या दोघांचीच व्यूहरचना होती मित्रांनो गेल्या अडीच वर्षांपासून आपण माझ्या चॅनलवर अगदी भरभरून प्रेम केलं त्याबद्दल मी आपल्या हृदयापासून आभारी आहे जर अजूनही कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्यांनी करावं अशी नम्र विनंती यासोबतच आपल्याला प्रेमाचं आव्हान आहे की आपण मला मदत करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी माझ्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करावी माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आपलं माझ्या चॅनलवर असणारं प्रेम असंच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो आणि माझ्याकडून नवनवीन अतिशय माहितीपूर्ण सुंदर अशा व्हिडिओंची निर्मिती होत राहावी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना